कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करण्यासाठी सरकारी पातळीवर अनास्थाय. या प्रकरणी पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या 10 ऑगस्टला खंडपीठ कृती समितीच्या वतीनं वकील परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. सैनिक दरबार हॉलमध्ये 6 जिल्ह्यातील वकिलांची परिषद होणार असल्याचं बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन व्हावं या मागणीसाठी गेल्या 38 वर्षांपासून लढा सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांनी आजवर अनेक आंदोलनं केली. सप्टेंबर 2015 तत्कालीन सरन्यायाधीश मोहित शहा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पटलावर स्वयं अहवाल ठेवला. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरातच करता येईल असं या अहवालात मांडण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर शासकीय पातळीवर कसल्याही हालचाल झाल्या नाहीत, त्यामुळे या मागणीला मूर्त स्वरूप देण्यासाठी बार असोसिएशनसह 6 जिल्ह्यातील वकील सक्रिय झालेत. बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत, उपाध्यक्ष ॲडव्होकेट उमेश माणगावे तसंच महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट विवेक घाटगे, माजी सदस्य ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, शिवाजीराव राणे, प्रकाश मोरे, रणजित गावडे यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. आजवर वेगवेगळ्या पद्धतीनं लढा देऊनही राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळेच कोल्हापूर सर्किट बेंच होत नाही. आता मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांची बैठक होणं गरजेचं आहे. त्यातून आश्वासक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी वकील परिषदेचं आयोजन केल्याचं सांगण्यात आलं. या परिषदेमध्ये कोल्हापूरच्या खंडपीठाबाबतची पुढील भूमिका निश्चित केली जाईल असं बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी सांगितलं.